वर्षभर पर्जन्यमान कसे राहील, हवामानाचा अंदाज यानुसार शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यायची, कोणती पिके चांगली येतील, देशाची राज्याची परिस्थिती कशी राहील याविषयी अंदाज सुचवणारी अक्षय तृतीयेची भेंडवळची मांडणी, परिसरातील बळीराजाच्या भविष्याचा वेध घेणारी ही मांडणी। परंतु या मांडणीवर सुद्धा कोरोनाचे सावट आले आहे। दरवर्षी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज, मनोहर महाराज हे भेंडवळ मांडणीचे भाकीत कथन करत असतात। परंतु संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे या मांडणीला सुद्धा बंधने आली आहेत, त्यामुळे अगदी मर्यादित स्वरूपात फक्त पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी हे भाकीत कथन करते। या मांडणीसाठी भेंडवळ गावामध्ये येण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः बंदी घातली आहे। सध्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः भेंडवळ गावामध्ये कोरोनाने थैमान घातले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येथे लक्षणीय आहे। गावातील 3 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे। गावातील बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, बरेच होम आयसोलेशन मध्ये आहेत, तरी काही जळगाव जामोद कोविड सेंटर मध्ये दाखल होते। खामगाव अकोला येथे सुद्धा काही खासगी रुग्णालयात दाखल आहेत। सध्या गावातील कोरोना परिस्थिती आटोक्यात असली तरीही गावात भीतीचे वातावरण आहे। गेल्या वर्षी कोरोनाचा आगमन काळातच तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी केलेली घटमांडणी व भाकीत वर्तविण्याची परंपरा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित होते काय याची भीती असतानाच कोणताही गाजावाजा व गवगवा न करता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज, त्यांचे सहकारी सारंगधर बाग अधिक फक्त दोघे मिळून चौघांनी भेंडवळची घटमांडणी ही 350 वर्षांची अविरत परंपरा खंडित ठेवली, त्यामुळे सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला। गतवर्षी 26 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला सायंकाळी घट मांडण्यात आला आणि 27 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजता पुंजाजी महाराज आणि सारंगधर बाग यांनी घटाचे निरीक्षण करून नोंदणी घेतल्या आणि ह्या वर्षीची भविष्यवाणी वर्तवली। या मांडणीसाठी कोणालाही पूर्वकल्पना न देता फक्त पुंजाजी महाराज व सारंगधर महाराजांनी घटात जाऊन अवलोकन केले, शत प्रतिशत सोशल डिस्टन्सची मर्यादा पाळली। गावात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे। उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, गटविकास अधिकारी भारसाकडे, ठाणेदार सुनील जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील, मडाखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम हे भेंडवळ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। गावाची अशी परिस्थिती असल्यामुळे भेंडवळ मांडणीसाठी बाहेरच्या मंडळींना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। आज अक्षय तृतीया तर दरवर्षी भेंडवळ येथे जी घट मांडणी केली जाते ती घट मांडणी यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे ती घरच्या घरीच केल्या जाईल। याकरता बाहेरून येणारी जे शेतकरी मंडळी, व्यापारी मंडळी कोणीही असले तरी कोणीही येऊ नये या ठिकाणी, ही सर्वांना नम्र विनंती आहे। कारण याची जी पूजा आहे ही पूजा फक्त घरी केल्या जाईल, त्यामुळे जाहीर मांडणीला स्थगिती देण्यात येत आहे यावर्षी कोरोनामुळे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। एमसीएन न्यूज करिता सुरेश मांडकर।